श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः। हृदयस्थ परम पूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे चरणी नमन करून आपण पाहत आहोत श्रीकृष्ण सरस्वती महाराज कोल्हापूर यांचे दिव्य चरित्र सकल समर्थ याचे प्रकरण आहे 23। फडणीसांच्या घरी महाराजांचे साधारण 6 महिने वास्तव्य होते। त्या दिवसात हळूहळू महाराजांच्या दर्शनाला तिन्ही काळ गर्दी वाढत चाललेली होती। महाराजांच्या दर्शनाने त्यांचे भक्त निर्भय बनत चालले होते, दैन्य आणि रोग हटत चाललेले होते। महाराजांच्या अनंत लीला फडणीसांनी पाहिलेल्या होत्या। महाराजांच्या नित्य सेवेत फडणीस खुश होते आणि मनोमन महाराजांचे वास्तव्य कायमचे त्यांच्या घरी व्हावे अशी प्रार्थना करीत होते। याच वेळी फडणीसांच्या घरातून दुसरीकडे वास्तव्य जाण्याची इच्छा महाराज ठेवून होते। पाहता पाहता म्हैसाळकर नावाचे एक भक्त त्यांच्या नजरेस पडले। ते त्रिकाळ त्यांच्या दर्शनास येत होते। त्यांच्या घरी साक्षात लक्ष्मीचा वास होता। मुलाबाळांनी घर भरलेले होते। सर्वच कुटुंब आरोग्यवान असून त्यांना कशाचीही कमतरता नव्हती। पूर्वपुण्याईने आणि श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने महाराजांच्याकडे काही मागावे अशी त्यांची परिस्थिती नव्हती। या सर्व गोष्टी महाराजांनी जाणलेल्या होत्या आणि त्यांचे नित्य दर्शनास येणे हे फक्त गुरुवर चित्त जोडून त्यांच्यापायी प्रेमभाव निर्माण झालेल्याचेच लक्षण होते। या गृहस्थास महाराजांच्या दर्शनाची ओढ आणि गुरुपदाचा ध्यास लागलेला होता। त्यातूनच हळूहळू महाराजांचे नित्य सान्निध्य लाभावे ही इच्छा त्यांच्या नजरेतून महाराजांना स्पष्ट दिसत होती। एखादे काम महाराजांनी फडणीसांना सांगताच ते काम आपण करावे असे तीव्र भाव जागृत होत होते, पण स्वतःच्या मर्यादा ओळखून ते शांत बसत असत। म्हैसाळकरांचे हे शुद्ध भाव व भावना पाहून महाराज गहिवरले। मनोमन त्यांनी म्हैसाळकरांची इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले। एक दिवस महाराज फडणीसांना म्हणाले, माझे येथील वास्तव्य पूर्ण झालेले असून मला आता ही जागा सोडली पाहिजे। हे ऐकताच फडणीस कासावीस झाले। पायावर लोटांगण घालून अश्रुपूर्ण नयनाने महाराजांना ते म्हणाले, माझ्या हातून काही अपराध घडला का की सेवेत काही अंतर पडले? गुरुदेवा, मला सोडून आता का जाता? माझे नशीब असे कसे फिरले? त्यांची शोकाकुल अवस्था पाहून महाराजांनी त्यांना सांत्वन देऊन उत्तर दिले की मी करवीर नगरी सोडणार नाही, याच क्षेत्री राहणार आहे, त्यामुळे तुला माझा सहवासही लाभणारच आहे। शिवाय तुला होणाऱ्या चारही अपत्यांना पाहण्यासाठी मी तुझ्या घरी येणारच आहे। असे बोलून महाराजांनी म्हैसाळकरांच्या खांद्यावर हात ठेवला आणि अचानक बोलले, चला तुमच्या घरी थोडा काळ वास्तव्य करून पुढील कार्यासाठी जाणे मला भाग आहे। गुंतून पडणे आम्हाला चालत नाही हे आधीच लक्षात घ्यावे। या म्हैसाळकरांना म्हैसाळ गाव आणि जमीन इनाम म्हणून मिळालेले होते। त्याच गावी विश्रांती घेण्यासाठी महाराजांना न्यावे असे त्यांनी मनोमन ठरविले। घरी नेऊन त्यांनी महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून विनंती केली की हे गुरुवरा, माझे गाव घर आणि कुटुंबियांना पाहण्यासाठी माझ्या गावी तुम्ही यावे अशी माझी विनंती आहे। श्री गुरुंनी त्यांचे विचार मान्य केले आणि आजचे आपले कार्य आटोपून माध्यान्ह समयी फिरावयास जाण्याचे ठरविले। त्यानंतर सायंकाळी म्हैसाळगावी प्रयाण करून तोपर्यंत स्वस्थचित्त राहावे असा सल्ला देऊन महाराज थोडे फिरून येऊ असे बोलले। म्हैसाळकरांनी भोजनाची वेळ झालेली असून गुरुंनी थोडे खाऊन घ्यावे असे सुचविले, परंतु महाराजांनी त्यांचे म्हणणे न ऐकता बाहेर जाऊचा घोषा चालविला। अगदी नाईलाज झाल्याने म्हैसाळकर महाराजांना घेऊन बाहेर पडले। जास्त ओढून ताणून धरले असता अकारण गुरु नाराज होतील आणि आपले मनोगत सिद्धीस जाणार नाही या विचाराने घराबाहेर पडलेल्या श्रीगुरूंच्या पाठोपाठ म्हैसाळकर चालू लागले। महाराज भरभर चालत कुंभार गल्लीत येऊन पोहोचले। गल्लीच्या तोंडावरच महाराजांनी म्हैसाळकरांना आपले निजस्थान आले अशा भाषेत सांगून पुढील माहिती दिली की याच गल्लीत ताराबाई नावाची एक स्त्री राहते। ती दत्तभक्त असून तिला दत्त सेवेतच पूर्णपणे कृतार्थता वाटत असते। दर पौर्णिमेस ती वाडीस दर्शनास जात असते। ती स्वतः गणिका असून त्याच व्यवसायात राहून त्याच वृत्तीने तिने पुष्कळ संपत्ती जमविली आहे, पण पूर्वकर्माने तिच्या पोटी व्याधी निर्माण झाली। तिला अहोरात्र कष्ट होतात। याही अवस्थेत तिची दत्तसेवा आम्हास मान्य करणे भाग आहे असे म्हणून महाराज तिच्या दारीहून उभा राहिले। दारातूनच त्यांनी आई अशी हाक मारली। म्हैसाळकरांनी त्या स्त्रीची पूर्वपुण्याई किती मोठी असेल याचा विचार केला।
भर दोन प्रहरी दारात उभे राहून एक ब्राह्मण आई म्हणून हाक मारून घालून उभा असल्याचे पाहून ताराबाई क्षणभर भुचकाळ्यात पडली. त्याचवेळी महाराजांनी, मला खूपच भूक लागली आहे, काही खायला दे असा घोषा चालविला. ताराबाई विचार करत राहिले की या सोज्वळ ब्राह्मणास आपल्या घरचे क्षुद्र अन्न कसे द्यावे. अशा संभ्रमा अवस्थेतच नकळत ती बोलून गेली की हे ब्राह्मण कुमारा, मी तुम्हाला शिधा सामुग्री देते, तुम्ही ती नेऊन शिजवून भोजन करावे. महाराजांनी तत्काळ ओळखले की हिच्या मनी संशय निर्माण झालेला आहे, त्याचे पूर्ण निराकरण झाल्याशिवाय भोजन अयोग्य. हा विचार मनी येताच म्हैसाळकरांचा हात धरून ते तात्काळ तेथून बाहेर पडले. पुढे येऊन ते बोलले, आज नाही उद्या ही मला न्यायला येईल, त्यावेळी पाहू. तसाच हात धरून ते म्हैसाळकरांच्या घरी आले. त्या ठिकाणी महाराजांनी आनंदाने भोजन घेतले आणि वचन दिल्याप्रमाणे ते म्हैसाळकरांच्या गावी जाण्यासाठी करवीरहून बाहेर पडले. इकडे ताराबाईच्या घरी ताराबाई विचारमग्न अवस्थेत स्वतःशीच विचार करीत होती की दारात येऊन आई म्हणून हाक मारून भोजन मागणारा पण कोरांना भिक्षा न घेता परत जाणारा हा यती स्वरूप तरुण कोण असेल. माझे दुःख दूर करण्यासाठी तर आलेला नसेल ना, कारण माझी व्याधी अनंत उपचारांनी बरी होत नाही, रात्रंदिवस चैन पडत नाही. दत्तगुरु कोपल्याप्रमाणे असह्य दुःख होत आहे. सगळे जग शून्यवत भासत आहे. घरी आई पुत्र यांचे सौभाग्य असूनही जीवन असह्य बनत चाललेले आहे. अशा अवस्थेत वाडीक्षेत्री जाऊन काही काळ राहिले असता व अन्नदान केले असता थोडासा आराम पडतो, तेव्हा आजही आपण वाडीस जावे असा विचार करून ती त्या कामास लागली. दुसरेच दिवशी वाडीक्षेत्री जाऊन देवदर्शन करून स्वतःच्या शक्तीनुसार तिने अन्नदान केले. श्री गुरूंसमोर बसून त्यांची स्तुती स्तोत्रे गायली. देवांना आळवून ती म्हणाली, हे गुरुवरा, मनस्ताप वाढलेला असून आता मला काहीही सहन होत नाही, तुम्हीच आता यातून मार्ग काढा, अगर पहिलं तीर दाखवा. असे म्हणून साष्टांग नमस्कार करून ती वस्तीस्थानाकडे गेली. उत्तर रात्री स्वतः श्रीपाद शिवल्लभ स्वामीने तिला स्वप्नात दर्शन दिले आणि ते म्हणाले, आम्ही स्वतः तुझ्या दारी तुझ्या हातून शिजविलेले अन्न भोजन म्हणून मागण्यास आलेलो होतो, तू मात्र आम्हास कोरांना भिक्षा द्यावयास निघालीस, याचे स्मरण कर आणि त्या श्रीकृष्णास शोधून काढून स्वतःच्या घरी घेऊन जा. इथून पुढे आयुष्यभर तू त्यांची अनसूया पुत्र दत्त म्हणून सेवा कर, तेच दत्तगुरु आहेत. इथून पुढे इकडे येऊ नकोस, आज तुझी संपूर्ण व्याधी संपलेली आहे. तू ताबडतोब म्हैसाळगावी जा, त्या ठिकाणी तुला श्रीगुरु भेटतील. ही संधी निघून गेल्यास तुला पुन्हा संधी लाभणार नाही. त्यांना घरी आणून त्यांची सेवा केल्यास त्यांच्या लीला प्रभावाने तू दुःखमुक्त होशीलच, पण भवसागरही तरुण जाशील. त्यांचे चरण कमल क्षणभरही सोडू नकोस. श्रीपाद यती अदृश्य होताच ताराबाई खडबडून जाग्या झाल्या. गुरु बोलांविषयी खात्री असल्यामुळे ही ताबडतोब करवीर क्षेत्री आली. एक घोडागाडी घेऊन ती ताबडतोब गुरूंकडे जाण्यास निघाली. म्हैसाळ ग्रामी त्यांच्या घरी पोहोचताच लगबगीने गाडीतून उतरून ती महाराजांच्या समोर येऊन उभी राहिली. गुरुरायांच्या पायावर डोके ठेवून ती आर्तस्वरात म्हणाली, गुरुराया, स्वतःच्या पावलाने माझ्या दारी आलात. मी हीन दीन स्त्री तुला ओळखू शकले नाही. तुला मी पापिणीने विनमुख धाडले. तू साक्षात दत्त आहेस, तू परात्पर गुरु आहेस. खुद्द दत्तगुरूनेच मला तुझे हे ठिकाण सांगितल्यामुळेच मी येथे येऊन पोहोचले. माझ्या हातून काही अक्षम्य चूक माफ झाल्यास माफ करून तू आता घरी चालावेस अशी विनंती मी अंतःकरणापासून करीत आहे. महाराजांनी तिचा हात धरून तिला उभे केले व म्हणाले, गाडी तयार कर, आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी जाऊ. त्याचवेळी म्हैसाळकरांना अतीव दुःख झाले. ते महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाले, हे माझे विचित्रच भाग्य कसले, इतके अल्पसंग सुख माझ्यासाठी आले. सुख आणि दुःख यांचाही साठा संपतो, देह क्षणभंगुरच असतो, म्हणून मी तुमचा चिरंतन आश्रय धरला, पण तो आश्रयही आज सुटत आहे. श्री गुरुंनी किंचित हसून त्यांना सांगितले की नित्य तारामाईंच्या मंदिरी यावे, आत्ताचीच भावना ठेवून राहावे, मी तुझ्यापासून कधीच लांब नाही, हे सत्य वचन होय. महाराज घोडागाडीकडे निघाले आणि ताराबाई म्हैसाळकरांना म्हणाल्या, गुरु संगतीचे मला औषध मिळालेले आहे, मला कशाचीही गरज नाही, महाराजांचे दास्यत्व पत्करून राहीन आणि हेच माझे उपास्य दैवतही राहील. माझा मुलगा त्यांचा शिष्य होईल,
गुरुसेवा हाच उद्योग राहील, गुरूंचा दुसरा कोणताही मार्ग मी करणार नाही, माझा श्री गुरुच माझे योगक्षेम चालवील। अशा रीतीने ताराबाईंच्या अंतःकरणाचा भ्रम नाहीसा झालेला होता। आनंदाने तिने श्री गुरुंना कुंभार गल्लीत घरी आणून लाकडी पलंगावर आसन करून बसविले। अनेक नमुन्याची मिष्ठान्ने घडवून त्यांनी स्वहस्ते गुरुंना भरविली। गुरूंच्या सेवेत आई आणि मुलगा धन्यता वाटून घेऊ लागले। गुरुदर्शनासाठी लोकांचे त्या ठिकाणी येणे जाणे वाढू लागले। त्यांची ही सेवा ताराबाई न कुरकुरता करू लागल्या। दोन चार दिवसातच ताराबाईंच्या वृद्ध मातेला ही सेवाव्रत पाहून क्रोध उत्पन्न झाला। तिने मनोमन विचार केला की आपली मुलगी मूर्ख असून ती वेडाचार करीत आहे, आपला कुळाचार सोडून ती दत्त समजून या पुरुषाची सेवा करू लागली तर पुढे कठीण प्रसंग उभा राहणार असून संसार कसा चालेल। काही लोकही त्यांच्या नित्य दर्शनास येत असून तेही मूर्ख कसे काय निघाले, त्यांचा विवेकच नष्ट झालेला दिसतो। या भीमाबाईंनी स्वतःच्या मुलीस ताराबाईस एकांतात नेऊन हा मनुष्य आपल्या घरी नको असे सांगून त्यांची निंदाही सुरू केली। तिने एकांतात केलेली निंदा अंतःकरण साक्षीत्व असलेल्या श्री गुरुपर्यंत पोहोचण्यास वेळ लागला नाही, ते स्वतःशीच हसून शांत बसले। दुसरेच दिवशी करवीर नगरीचे बरेचसे लोक दर्शनास आले। दर्शन होताच सर्वजण गुरूंच्या समोर शांत चित्ताने बसून राहिले। यावेळी एका चोराने कोणाच्या तरी हातातील सोन्याचे कडे नकळ चोरले, पण मोहवश लोकांनी भीमाबाईवरच आळ घेतला। दरबारचे शिपाई बोलविले गेले, ते भीमाबाईस धरून घेऊन जाऊ लागले। घाबरलेल्या वृद्धेने श्री गुरुस शरण जाऊन दोषी नसल्याचे सांगितले व सत्पुरुषांची निंदा केलेल्याचे फळ मला मिळाले आहे काय असा मनोमन विचार केला। त्याची शिक्षा मला झाली नसेल ना, त्यातून तिने धाडस करून दरबारच्या शिपायांना सांगितले की कोणालाही बाहेर सोडू नका, खरा चोर शोधून काढावा। मनोमन मात्र ती श्री गुरूंची क्षमा मागत होती, या संकटातून पार करण्याची विनंती करत होती। गुरुरायांनी यातून लवकर सोडवावे, मी फिरून निंदा करणार नाही अशी विनंती व धावा तिने चालू केला। तिच्या मनीचे शुद्ध भाव पाहून श्री गुरूंचे अंतर्यामी दयाबुद्धी उत्पन्न झाली। शिपायांना खरा चोर सापडला, त्यांनी त्या वृद्धेस सोडून दिले। त्या वेळेपासून ती श्री गुरूंना भिऊन वागू लागली, पण वेगळे वळण पडलेल्या देहाला गुरुभक्ती सोसवत नाही हेच खरे। पुनर्पी तिने गुरूंच्या विषयी विकृत विचार चालूच ठेवले। एके दिवशी मनोरंजनार्थ भीमाबाई सारीपाट खेळत होती, त्या जागी श्री गुरु येऊन बसले आणि सारीपाटाकडे एकटक पाहत म्हणाले, हा खेळ नीट विचार करून खेळा, अविचाराने फेकलेला फासा नरक यातना भोगावयास लावतो, तेव्हा आधीपासून जागृत असावे हेच बरे। प्रमादाने फेकलेला फासा संपूर्ण आयुष्यभर फार मोठ्या वळशाचा मार्ग देतो, मूळ ठिकाणाहून फाशाच्या आधाराने बाहेर येता अतिशय भिन्न अवस्था भोगावी लागते। मध्येच फासा जर काळमुखात पडला तर 84 लक्ष येऊन फिरावे लागते, तेव्हा विचार करून डाव खेळा, नाहीतर नाहक धावाधाव होऊन मुक्तीचे ठिकाण हातून निसटेल आणि शेवटी कोणताही उपाय हाती राहणार नाही। असे बोलून श्रीकृष्ण मूर्तीने एक सोंगटी उचलून धरली। वरील उपदेश ऐकून व डावातील सोंगटी उचललेली पाहून भीमाबाईस क्रोध अनावर झाला। अविचारात क्रोध जन्म घेतो हेच खरे, क्रोधवश भीमाबाई बोलली, घटकाभर खेळून सुद्धा हा देत नाही, औचित कुठेही येतो, याला झोप सुद्धा येत नाही, हा सतत आम्हाला गांजत राहतो, असे म्हणून खेळातील सोबत्यांना याला झोपून येते असे सांगून हाताला धरून फरफडत ओढत शयनगृहात त्यांना घेऊन गेली। आत ढकलून खोलीचे दार बंद करून श्री गुरूंना कोंडून ठेवून ती सारीपाट खेळू लागली। खेळ संपताच ताराबाई लगबगीने दर्शनासाठी शयनगृहाकडे धावल्या। दार उघडून पाहता तो आत कोणीही नव्हते। श्री गुरु हवेत हवा होऊन गेले होते गेले की काय, हा विचार मनी येताच ताराबाईंची भीतीने गाळण उडाली। ज्या ज्यावेळी ताराबाईंना संकटे येतील त्या त्यावेळी त्या मागील दारी असलेल्या औदुंबराची पूजा करीत असे, त्या वृक्षावर ती दत्तगुरु सम भाव ठेवीत असे, त्या ती त्या ठिकाणी धावली। तिची धावाधाव पाहून भीमाबाई बोलली की मीच त्याला कोंडून ठेवले आहे, आत्ताच घेऊन येते थांब। ती तशीच शयनगृहाकडे धावली। आत गुरु नाहीत हे पाहून ती घाबरून मूर्छित होऊन पडली। त्याचवेळी ताराबाईला औदुंबरावर महाराज झाडाची पाने तोडून त्यांच्याशी बोलत बसलेले असे दिसत होते। ताराबाईंनी धावत जाऊन त्यांच्या पायी
पाणी शिंपडून भीमाबाईस शुद्धीवर आणले. ती वृद्धा स्वतःस दूषणे देऊ लागली. बंद खोलीतून अदृश्य झालेले श्री गुरु पूर्ण दत्तावतार आहेत याची तिला खात्री पटली होती. ताराबाईने मातेस ते पूर्ण दत्त आहेत, तुला त्यांची लीला दाखवते चल असे म्हणून औदुंबराजवळ आणले. झाडावरील श्री गुरु दाखवून ती म्हणाली, यांचा दुस्वास सोडून सेवा कर, तुझा उद्धार होईल. दोघींनीही प्रेमभराने श्री गुरु कृष्ण गुरूंची स्तुती करून विनंती केली की कृपा करून राग सोडून झाडावरून खाली यावे आणि सेवा करण्याची संधी द्यावी. माझी आई भ्रष्ट मतीने तुमच्यावर अन्याय करू धजली, तिला क्षमा करून अपराध पोटात घाला. ताराबाईंच्या या विनंतीने अंतःकरण द्रवलेले गुरुदेव वृक्षावरून खाली उतरले. आसनावर बसून श्री गुरुंनी भीमाबाईस स्वतः शेजारी घेऊन प्रेमाने तोंडावरून हात फिरविला आणि ते म्हणाले, खेळ सुरू करण्यापूर्वीच मी ज्या फाशांविषयी बोललो ते निजकर्माचे फासे अविचाराने कंटाळ्याने स्वतःवर विश्वास नसताना घाई गडबडीने दुष्टाव्याने टाकू नयेत. कारण निजकर्मच भविष्य ठरवित असते आणि फाशावर काळाची नजर असते. साहजिकच नियती कटुफळ द्यायला तयार असते. हे स्वकर्माने करून परत दैवाला देवाला गुरुला तुम्ही दोष लावता म्हणून सावधानतेचा इशारा दिलेला होता. तुम्ही मात्र करमणुकीच्या प्रमादात अडकून कोणाला तरी खुश करण्यासाठी साक्षात स्वामी नृसिंहभानांच्या देही शिष्यास आणि त्याच्या अंतरंगात असलेल्या साक्षात अनसुया पुत्रास कोंडून घालण्याचे कर्म केले. हा फासा तुमच्या कलिकाळाने मान्य केला. फलनिष्पत्ती म्हणून तुमच्या निजकर्मालाच येणार. त्याचवेळी तुमचा आत्माराम कोंडलेला असणार. खेळगड्यांचे वंशज बंधनावस्थेत असणार. खुद्द या देहाला या ठिकाणी बंधनावस्था भोगावी लागणार आहे. तिथून पुढे मात्र कर्म काम करील. मी बंधमुक्त अवस्थेत औदुंबरावर दिसलो, पानाशी खेळ केला, याचा अर्थ या जागेत देह जरी बंदिस्त असला तरी मी निजजनित भावात नियोजित ठिकाणी संपूर्ण विश्वाशी आनंदाने खेळत राहीन. अबोध जणांना जसे बोलके केले तसे अज्ञानी जीवांना निजबोध देईन. त्या औदुंबर वृक्षाचे नाव मी निजबोध मठी असे ठेवून संपूर्ण विश्व पसारा तोलून धरेन. असा मी निजबोध मठीमध्ये स्वयंदत्त म्हणून योग्य त्या दिवशी योग्य त्याच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित होईन. झालेला गुरुसंवाद भीमाबाईस मात्र अनाकलनीय होता, पण ताराबाईंना मात्र आपले घर सोडून दुसरी जागा तयार करण्याची गुरूंची सूचक शब्दरचना पाहून हुरहुर वाटू लागली. सद्गुरूंचे पाय धरून ही जागा तुम्ही सोडून जाऊ नये अशी विनंती करून या जागेस तुम्ही त्या आश्रमाचे नाव द्या अशी विनवू लागली. महाराजांनी उत्तर दिले की इथून पुढे या ठिकाणी मजबरोबर तुम्ही वैराग्यशील भावनेत राहणार असल्यामुळे मी या स्थानास आजपासून वैराग्य आश्रम वैराग्य मठी असे नामाभिधान करत आहे. यानंतर भीमाबाई शांत झाल्या आणि श्री सद्गुरूंच्या पायावर मस्तक ठेवले. श्री गुरुदेवतार्पणमस्तु शुभम भवतु. इथे प्रकरण 23 हे समाप्त झाले.